ॲक्च्युली स्किटमध्ये जे बोलतो ते स्किटच्या आधी गौरवच सांगतो की हे बोल, त्यामुळे प्रश्नच येत नाही की मी स्किट नंतर काय त्याला बोलायचं. तो म्हणतो मग हा फार पडतो, तो शाबासकी देतो, हा हे असंच सांगितलेलं बोलायला, तर पुढच्या वेळेला सांगतो आणखी काय बोलायचं. पोलीस एक रोल आवडतो किंवा आवडेल करायला, किंवा कुठल्याही एखाद्या मावळ्याचा रोल आवडेल मला करायला, कुठल्याही, म्हणजे त्याचं नाव असं असायलाच पाहिजे असं नाही इतिहासात, पण असं एक इच्छा आहे की एक महाराजांची कुठेतरी अशी फिल्म आहे ज्यात छोटासा रोल. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे हास्यजत्रेच्या सेटवर आहे, माझ्यासोबत आहे ओंकार भोजने. कसा आहेस? मस्त, तुम्ही कसे आहात? मी खूप छान. माझं नाव अंकिता. ओके, सो मी एक जबाबदारी सोपवलेली तुमच्यावर की म्हणजे तुमच्या मनात ओंकार विषयी काय भावना आहेत किंवा काय प्रश्न आहेत तुमच्याकडे ते मला प्लीज विचारा, आणि ते प्रश्न मी ओंकारला विचारणार आहे, आणि ओंकार खूप एक्सायटेड आहे ना. ओके, सुरू करूया. ओके, ओंकार आणि गौरव मोरे काय समीकरण आहे तुमच्यामध्ये? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर स्क्रीन केमिस्ट्री? स्क्रीन केमिस्ट्री आम्ही बऱ्यापैकी कामातच एकमेकांना जास्त वेळ देतो, म्हणजे कामा व्यतिरिक्त असं वाटतं की हे स्क्रीन मागे मित्र असतील, तर तसा आम्हाला एकत्र जास्त वेळ मिळाला नाही, पण तो ती कसर आम्ही कामातच भरून काढतो. ओके, म्हणजे आम्हाला जे एकमेकांबरोबर वेळ घालवता येत नाही इतर वेळेला, तर कामाच्या वेळेला आम्ही ते सगळं ओतून काम करतो. नाही, त्याचा स्वभाव माझा स्वभाव, जो मैत्रीसाठी आहे तो आम्ही कामात वापरतो, त्यामुळे मग ते जुळून येतं. ओके, घनश्याम मारणे असं ज्यांचं नाव आहे ते विचारतात, ओंकार प्लीज टेल अस अबाउट यू, युअर एज्युकेशन, युअर टीचर्स इन ऍक्टिंग, थ्रू आउट प्रोसेस टाइम तू कसं प्रिपरेशन करतो प्रेझेंटेशन, आणि फ्लेक्सिबल माइंड कसं ठेवतो? अच्छा, हाय घनश्याम, प्रश्न खूप चांगला, आणि मलाच परत एकदा माझ्या प्रोसेसवर विचार करायला लावणार आहे. मी सायकोलॉजी करत होतो, पण प्रॅक्टिकल्स मला जमायचे नाहीत, कारण इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आणि बाकीच्या स्पर्धा किंवा इतर काही गोष्टी करत असताना मला प्रॅक्टिकल अटेंड करता येत नव्हतं, म्हणून मग मला सायकोलॉजी नाईलाजानं लांब ठेवावं लागलं. मग मी मराठीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पण तिथेही साहित्य आणि ते सगळं तो सगळा नाटक तो अभ्यास होताच, आणि अभ्यास म्हणजे काम करताना मी काय नाही, मला जे इन्स्ट्रक्शन जे असतात आपले सरांचे आणि सहकलाकारांचे त्यातलं जमेल तितकं लक्षात ठेवून वाचून लिहून तेच परत पाठ केलेलं, मग त्या दरम्यान काही मिळालं तर, नाहीतर आपलं आहे तसं तसं लिहून दिलंय तसं, पण शिस्तीत. अन्विक्षा कांबळे असं ज्यांचं नाव आहे ते विचारतायत, ओंकार तुझा अभिनयातील गुरु कोण आहे, कोणाला प्रेरित होऊन तू एवढं छान काम करतोस? नाही, आत्ता अजून मी कोणाला आदर्श समोर ठेवून किंवा असं काही सुरू केलेलं नाही, म्हणजे आत्ता पण मी आजमावून बघतोय, म्हणजे मी माझे आदर्श ठरवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचेन, म्हणजे आता मला म्हणजे माझी एक शैली, माझी एक मेथड, मला माझी गवसली, मला माझी मिळाली की मग मला ते हे मिळेल ना. आपण नाही आदर्श कसं कधी ठरवतो, ज्या वेळेला आपल्याला काही साधर्म्य किंवा आपल्याला काही असं कळतं की अरे हे एक आपल्यात आणि या व्यक्तीत या गोष्टीत आपलं एक कनेक्शन आहे, ते कनेक्शन मला अजून मिळायचं बाकी आहे, पण मला बघायला खूप जणांचा अभिनय आवडतो किंवा काम आवडतं, तर असे खूप जण आहेत, म्हणजे मराठी, हिंदी, साऊथ किंवा हॉलिवूड, असे हॉलिवूडचा अर्थात मला जास्त अभ्यास किंवा नाही, मी बघितलेलं नाही, पण मित्रांकडून वगैरे मला कळतं, त्यामुळे मी ते नाव लक्षात ठेवून सर्च करतो आणि मग ते काम बघतो, त्यामुळे मला असं आदर्श अजून ठरवता आलेलं नाही, पण त्या दृष्टीने वाटचाल आहे. ओके, हेमंत गोतड असं नाव आहे, त्यांनी असं विचारलंय, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम मी केवळ मनोरंजन म्हणून पाहत नाही तर मी स्वतःला आनंदाने सकारात्मक ठेवण्यासाठी पण पाहतो, तुम्ही स्वतःला इतकं पॉझिटिव्ह कसं ठेवता? हा इतका सगळा म्हणजे जो आपण टीव्हीवरून कार्यक्रम बघतो आणि आपण आनंद जर घेतोय किंवा ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जर मिळते, तर मी त्याच वातावरणात आहे, आजूबाजूला जिवंत सगळं तेच आहे, तो सेट आहे, तीच माणसं आहेत, त्यामुळे ते आपोआप आहे, म्हणजे त्यासाठी मी काय वेगळं करत नाही, मी त्या त्याचा भाग असल्यामुळे माझ्या आजूबाजूला 24 तास तेच आहे, त्यामुळे मी तसा राहत असू शकेन, आहेच म्हणजे तसा राहतोय. वैभव जोशी म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय, ओंकारला आई बाबा आणि मुलगा मधला नेमका मुलगा साकारावा अशी आयडिया कशी काय आली, आणि हे कॅरेक्टर नक्की कसं शोधलंस हे नक्की विचारा. अच्छा,
नाही, हे मी नाही ठरवलं, हे प्रसाद दादा आणि सरांनी ठरवलं की ते आई बाबांचं एक स्किट असेल, त्यात त्यांचा एक मुलगा असेल, तर तो मुलगा माझ्या वाट्याला आला योगायोगाने किंवा नशिबाने माझ्या. आणि ते कॅरेक्टर पहिल्यांदा जेव्हा त्या स्किटचं रिडिंग झालं, वाचन झालं, तेव्हा मी अगदीच म्हणजे अगदी काय ॲव्हरेज वाचलं होतं. तेव्हा मला दोघे म्हणजे आई बाबा नमाताई आणि प्रसाद दादा दोघे पण म्हणाले होते की तू असं का वाचन केलंस, तर मला ते दोघांनी असं बोलल्यामुळे मला थोडंसं खराब वाटलं होतं की खरंच आपण बरोबर नाही वाचलं. मग मी ते त्या रात्री वाचत होतो फक्त की आपण लहान मुलाचं कॅरेक्टर काय करू शकतो. तेव्हाही अगं अगं आई हे काहीतरी असं आवडेल किंवा छान होईल असं मला माहिती नव्हतं. मी ते वाचता वाचता असं पटकन येऊन गेलं, कारण माझे खूप सारे लहान मित्र आहेत, मी आधीही सांगितलं की असे खूप 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 आहेत, म्हणजे गावी पण किंवा आत्ता इथे पण नवीन लगेच मैत्री होते माझी लहान मुलांबरोबर. तर त्यातल्याच कोणाचं तरी ते मी ऐकलेलं कधीतरी आहे जे असं आतून बाहेर आलं पटकन. मला ते कोणाचं हे ठरवता आलेलं नाही, पण ज्या दिवशी मला कळेल की अगं गाई याच्याकडून आलंय किंवा ह्याच्याकडून आलंय मी लगेच सांगेन. ओके, अक्षय दुधे म्हणून विचारतायत, आम्हाला जेव्हा कॉमेडी बघायची असते तेव्हा आम्ही ओंकार भोजनेला पाहतो. ओंकार भोजने त्याच्या मनोरंजनासाठी कोणती कॉमेडी बघतो? कॉमेडी कुठली बघतो असं म्हणतात, कोणता कार्यक्रम बघतो किंवा असं काही? हा, आपला कार्यक्रम बघतोच, किंवा कुठलेही कॉमेडी कार्यक्रम बघतो, म्हणजे मराठी आहे, हिंदी आहे, सगळे कॉमेडी शो किंवा सगळे कॉमेडी ऍक्टर मी फॉलो करतो किंवा बघायला मिळतात. कोणी आपल्याला सुचवतं ना की पटकन, मग मी लगेच सांगतो की मला लिंक शेअर करून मला बघू द्या असं आलं, तर सगळेच बघतो. फेवरेट कॉमेडियन जिम कॅरी, नंतर सगळेच आहेत बऱ्यापैकी, म्हणजे त्यांची प्रत्येकाची एक एक अशी अशी एक मजा आहे वेगवेगळी, त्यामुळे ते सगळेच आहेत. जेवढे असे काही कॉमेडी आहेत फिमेल पण सगळेच, म्हणजे जे जे कॉमेडी म्हणून आहे ते सगळं बघतो मी आणि जे कळेल ते. आदित्य एस म्हणून असं विचारतायत, स्वतःबद्दल काय प्रतिक्रिया आहेत? अगोदरचा ओंकार व आत्ताच्या ओंकार मध्ये काय फरक वाटतो व कोणत्या गोष्टी बदलू इच्छितो? अगोदरचा ओंकार असा सतत कामात व्यस्त नव्हता, त्याला आपल्याबरोबरच आपल्या काही गोष्टींसाठी वेळ काढता येत होता, म्हणजे माझे मित्र आहेत किंवा आमचे काही उपक्रम असतात असेच हाऊस मौज म्हणून, त्यात काही त्याचं तर काही आम्हाला काही साधायचं नसतं, पण आपण सगळे एकत्र आहोत म्हणून आम्ही काय काय करत असायचो, तर आता तो वेळ काढता येत नाही. आणि काय सुधारणा करायची असं म्हणाले का? हां, आता थोडं ते नियोजन जरा माझं होऊ शकलेलं नाही वेळेत, म्हणजे कामाचं नियोजन जे आपण म्हणतो, तर ते जरा मला करता येत नाही, तर त्यावर जरा काम सुरू आहे की बरोबर कसं कामात नियोजन आणायचं, म्हणजे त्या त्या वेळेला ते काम करायचं हे मला आता जर सध्या जमत नाही, तर ते एक मी करू शकेन आणि करेन. वा, 102 मॉझीला असं युजर नेम आहे. तुम्ही तुमच्या लुक सोबत एवढं एक्सपेरिमेंट का करता सर? कधी दाढी असते कधी नसते, पण दाढी असताना तुम्ही छान दिसत. 102 मॉझीला. अच्छा, नाही ते आता रोलनुसारच मला ते ठेवावं लागतं, म्हणजे कॉम्प्लिमेंट पण आहे, दाढी असताना तुम्ही छान दिसत. थँक्यू मॉझीला. ओके, श्रद्धा पानवलकर म्हणून एक आहेत, ओंकार मध्ये थोडासा अशोक सराफ सर असण्याचा भास होतो, त्यामुळे ओंकारला कॉमेडी शिवाय इतर कोणते कोणते प्रकार करायला आवडतील किंवा एखादा ऑलरेडी झालेला रोल त्याला करावासा वाटतो का? कॉमेडीज की असे कुठले रोल? कोणता मला पोलीसचा रोल मला जमते, असं अट्रॅक्शन आहे माझं, सिंबा सिंघम कसं आहे तसं एखादं मिळालं तर मला मला आवडेल. मला व्हायचं होतं ना पोलीस, तर तसा एक रोल एखादा रोल मिळाला तर मला आवडेल करायला. ओके, प्रतिभा लोखंडे विचारतायत, विनोदी भूमिके व्यतिरिक्त कुठली भूमिका करायला आवडेल? त्या तुमच्या कोण आहेत? माझी आई आहे. अरे अरे, काय म्हणाल काय? तेच सांगितलं, उत्तर दिलं त्याचं. कुठला करायचा? अच्छा अच्छा, काकूना सांगायला पाहिजे. काकू आहे, हां मला पोलीस एक रोल आवडतो किंवा आवडेल करायला, किंवा कुठल्याही एखाद्या मावळ्याचा रोल आवडेल मला करायला, कुठल्याही, म्हणजे त्याचं नाव असं असायलाच पाहिजे असं नाही इतिहासात, पण असं एक इच्छा आहे की एक महाराजांची कुठेतरी अशी फिल्म आहे ज्यात छोटासा रोल, बारीकसा त्या वातावरणासाठी जरा. स्मिता घाटगे असं विचारतायत, ओंकारची फीमेल फेवरेट ऍक्ट्रेस इन मराठी? नम्रता संभेराव. ओके, हा एक प्रश्न मला खूप आवडलाय.
कमल म्हणून विचारतात, लॉकडाऊन मध्ये तू इतके दिवस कुठे गायब होतास, हास्य जत्रेत का नाही दिसलास? असं मी सुरुवातीच्या काळात ते लॉकडाऊन आणि त्या वातावरणामुळे खरं तर घाबरलेलो, कारण मी गावी होतो आणि ते ट्रॅव्हलिंग आणि सगळ्याच गोष्टी होत्या ना बंद होत्या, त्यामुळे आणि इकडे म्हणजे इकडे येऊन राहण्याची थोडी गैरसोय झाली असती कदाचित, कारण मी घर तिकडे, आई बाबा तिकडे, त्यामुळे ते आणि ते वातावरण पण असं होतं की आपण आपण कोणाकडे येऊन राहू शकत नव्हतो, कारण ते कोविड आणि बाकी सगळं इकडे पण माझी काही सोय होत नव्हती, त्यामुळेच मी नाही नव्हतो म्हणजे. दर्श राऊत म्हणून असं विचारतायत, तुम्ही गौरव सरांची इतकी उडवता, तर स्किट झाल्यानंतर असं काय बोलता गौरव सरांना की ते पुन्हा तुमच्यासोबत स्किट करायला तयार होतात? ऍक्च्युली स्किटमध्ये जे बोलतो ते स्किटच्या आधी गौरवच सांगतो की हे बोल, त्यामुळे प्रश्नच येत नाही की मी स्किट नंतर काय त्याला बोलायचं, तो म्हण मग हा फार पडतो तो शाबासकी देतो, हा हे असंच सांगितलेलं बोलायला, तर पुढच्या वेळेला सांगतो आणखी काय बोलायचं. म्हणजे म्हणजे काय हा शेवटचा प्रश्न आहे. सौरभ दादा असं त्यांचं युजरनेम आहे, लॉकडाऊन नंतर आल्यावर असं काय झालं की तुझ्या परफॉर्मन्स मध्ये फरक पडला आणि जे स्किट सगळ्यांना आवडू लागले? कदाचित त्या लॉकडाऊनच्या निगेटिव्ह आणि त्या सगळ्या वातावरणात ना मी स्वतःच आपले परफॉर्मन्स बघत होतो की आपला शो फॉलो करत होतो, म्हणजे जेवताना जर हास्यचित्र असेल तर ते जेवण जरा गोड लागत होतं, तर त्यामुळे कदाचित त्या रिकाम्या वेळेत मला कळलं असेल की आपल्याच आपल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि आपला मंच किती प्रमाणात किती जबाबदारीनं ते काम करतो आहे, आणि आपल्याला जर तिथे उभं राहायचं आहे तर आपल्याला आता तेच सगळं कमीत कमी का होईना पण जमवावं लागेल, तर तो एक विचार असेल. शिवाय आजूबाजूचं वातावरण, कारण त्या लॉकडाऊन नंतर आपल्या मंचाची जबाबदारी वाढली आहे हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं आणि आपण सगळेच जोराने किंवा त्या जोमाने त्या उत्साहाने त्या एनर्जीने काम करत होतो, म्हणजे सगळेच हास्यचित्राची आपली अख्खी टीम, मग त्यांच्यात सामील झाल्यानंतर मग स्वतःला थांबवता येत नव्हतं, त्यामुळे जर तो एनर्जीतला फरक असेल तर तो त्या कारणामुळे असू शकेल असं मला वाटतं. आणि हा एक शेवटचा प्रश्न आहे, तुझी एक फॅन आहे अंकिता लोखंडे, तिला असं विचारायचंय अर्चना कोण आहे? माझं झालंय ते त्या ज्या आहेत ना अंकिता त्या मॅडम, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. खरं तर मी त्यांना अर्चना कोण आहे याचा उलगडा केलाय. आम्ही दोघेही आता अर्चनाला भेटणार आहोत येणाऱ्या काही दिवसात. मी अर्चना आणि अंकिता आमच्या तिघांचं पण एक इंटरव्ह्यू म्हणजे एक मुलाखत आपण मज्जा.com वरती आपण घेणार आहोत, आणि मोहित पण असेल. मोहिते काय कोण आणि हे प्रश्न झालेले आहेत, कसे वाटले प्रेक्षकांचे? अरे खूप मस्त, म्हणजे प्रेक्षकांशी प्रत्येक ज्या ज्या वेळेला असं इतकं काय हेल्दी कन्व्हर्सेशन किंवा असं इंटरॅक्शन ज्या ज्या वेळेला होतं त्यावेळेला खूप जास्त पॉझिटिव्हच वाटतं, कारण आपल्या बाबतीत लोक आपल्या कामाबाबतीत लोक विचार करतात आणि इतक्या आपुलकीने विचार ना करतात की आपण पुढे काय करणार किंवा काय करायला आवडतंय काय करत आलाय, तर असं बरं वाटतं. म्हणजे उगाच मध्ये हा माझा संघर्ष हा माझा प्रवास असं सांगण्यापेक्षा ना हे असं कट्ट्यावरच्या गप्पा खूप बऱ्या वाटतात, खूप शांत करतात की हा भाऊ म्हणजे तुम्ही दगदग करताय किंवा तुम्ही काय काय करताय वगैरे ठीक आहे, पण एक दोन मिनिट आपण बोलू शकतो एकमेकांशी, तर ती एक फिलिंग असते नेहमी अशा चर्चेमध्ये. आणि मी नेहमीच म्हणत आलो आहे की मज्जा किंवा आपल्या निमित्तानं असा त्यांच्याशी संवाद तर असा तो संवाद त्यांच्याशी करता येतो, त्यामुळे आपलेही खरंच मनापासून आभार. म्हणजे असं मी स्वतः असे कमेंट्स बघतो पण मला ते असं रिप्लाय देता येत नाही किंवा मला बोलता येत नाही, कारण परत मग त्यातून काय पुढे काय मला माहिती नाही, मग ते थांबायला होतं ॲज अ इथे पूर्ण असं मोकळेपणानं बोलता येतं, त्यामुळे असं खूप छान वाटतं. त्यामुळे खरंच आणि 4 दिवस हास्य सुरू होते, तुला खूप शुभेच्छा, कारण का आता जबाबदारी वाटली, कारण का 4 दिवस हसवायचंय, वेगवेगळे विषय वेगवेगळे कॅरेक्टर तुमच्या डोक्यात असतील, सगळं नवीन द्यायचंय, म्हणजे काही आता जुनं देऊन चालणार नाही किंवा प्रेक्षक आता वाट बघतात 4 दिवस. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू.